नमस्कार मित्रांनो, तर एक नवीन भरती आलेली आहे आणि आपले जे काही पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील ते हमखास या भरतीमध्ये होऊ शकतात. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये भरती होऊ शकता. जिल्हा परिषद अकोलाची भरती आहे, त्याच्यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अकोला आणि जे काही पदभरती आहे कंत्राटी पद्धतीने. पण थांबा, कंत्राटी पद्धत म्हणजे असं समजू नका की आज ना उद्या काढून टाकतील. मित्रांनो, ह्याच्यामध्ये कंत्राटी पद्धत जरी असलं तरी तुम्हाला जॉब हा परमनंटच राहील, कारण कंत्राट संपल्यानंतर लगेच तुम्हाला दुसरा कंत्राट लगेच रिन्यू केलं जाईल. त्याच्यामुळे कंत्राटी पद्धत आहे, त्याच्यामुळे जॉब करायचा का नाही करायचा ह्या प्रश्नामध्ये पडू नका. अत्यंत चांगल्या प्रकारचा जॉब आहे आणि याच्यामध्ये अर्ज करण्याची तारीख बघू शकता 22/8/2022 ते 29/8/2022. तुमच्याजवळ अजून 4 ते 5 दिवस आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये टोटल मित्रांनो टोटल 8 पद आहेत आणि या 8 पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. अत्यंत चांगल्या प्रकारचं पद आहे, तुम्हाला पेमेंट पण 20 ते 21 हजार तुम्हाला दर महिन्याला पगार मिळणार आहे. विषय बघा, शिक्षण विभाग प्राथमिक शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर पदभरती. ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मैदानी चाचणी नसणार आहे आणि तुम्हाला पगार 20 हजार रुपये, 20 ते 21 हजार तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट हा मिळणार आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता जिल्हा स्तरावर 1 पद आहे आणि त्याचप्रकारे मनपा स्तर 1 पद आणि तालुका स्तरावर 6 पद आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये मी जातीचं सांगत नाही आहे, तुमची कास्ट बघा आणि त्या कास्टच्या पुढे ह्या जागा दिल्या आहेत ह्या जागा तुम्ही बघा. टोटल 8 पद आहेत आणि तुमची परीक्षा देखील होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा पेपर होणार आहे, जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर तुम्ही हमखास या पेपरमध्ये तुम्ही पात्र होऊ शकता. आणि त्याच्यामध्ये बघा परीक्षेचा दिनांक तुम्हाला दिला 25/9/2022 ह्या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही भारताचा नागरिक असणं अत्यंत आवश्यक आहे. वयोमर्यादा बघा 1/8/2022 रोजी तुमचं किमान 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्षापर्यंत अट आहे. 18 ते 38 खुला प्रवर्ग म्हणजे ओपन, आणि मागासवर्गीय जे असतील त्यांना 43 वर्षापर्यंत त्यांना सूट दिलेली आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक बघू शकता मित्रांनो, जी तारीख आहे ह्या तारखेपासून तुमचं वय हे मोजलं जाणार आहे. किमान वय तुमचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जर तुम्ही इतर मागासवर्गीय असाल किंवा अन्य कोणतंही असेल तुमचं 43 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे. पुढे बघा वेळापत्रक दिलं आहे, आपली जाहिरात प्रसिद्ध झाली होती 22/8/2022 रोजी आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 29/8/2022 म्हणजे आत्ता जी 29 तारीख येईल ही तुमची अंतिम दिनांक असणार आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातून कुठून देखील असाल तुम्ही ह्याच्यामध्ये अर्ज तुम्ही भरू शकता. ठीक आहे मित्रांनो, प्राप्त अर्ज छाननीचा कालावधी, हेच कालावधी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, मी काही एवढं वाचून दाखवत नाही तुम्हाला. शैक्षणिक पात्रता बघा, तुम्ही किमान फक्त 12वी पास तुम्ही असणं आवश्यक आहे. आता डाटा एंट्री आहे याच्यामध्ये म्हणून मित्रांनो इथे तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे. आता टायपिंगमध्ये पण बघा मित्रांनो, तुम्ही 12वी पास असाल ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग आहे, त्या मराठी टायपिंगमध्ये तुम्हाला 30 गुण तुम्हाला असणार आहे. त्या 30 गुणांमध्ये मित्रांनो बघा 30 शब्द तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्हाला 30 शब्द हे टायपिंग करायचे आहेत आणि इंग्रजीचे 40 शब्द तुम्हाला 1 मिनिटामध्ये टायपिंग करायचे आहेत. आणि तुमच्याजवळ MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि उमेदवाराला बेसिक संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता निवड करण्याची पद्धती. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 10वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी. ठीक आहे बघा, जर तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय केला तर तुम्हाला 10वीला जे गुण मिळाले त्या गुणांची टक्केवारी आणि 12वीला जे गुण मिळाले त्याची टक्केवारी ह्या दोघांची सरासरी काढण्यात येईल. ठीक आहे, दोघांची सरासरी काढण्यात येईल. तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस दिले जातील. जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला 10 गुण ह्याच्यामध्ये बोनस देण्यात येणार आहे. आता बघा उदाहरण बघा, एक उमेदवार आहे त्याला 10वीमध्ये 70% गुण मिळाले आणि 12वीमध्ये 62% गुण असल्यास त्याची सरासरी किती होते, सरासरी होते 66% इतकी त्याची सरासरी होते.
आणि सदर उमेदवार पदवीधर असेल त्याला 10% बोनस मिळतात, म्हणजे तुम्हाला इथे 76% तुमचे हितच होतात मित्रांनो, ठीक आहे. आणि जे काही तुमचं जे काही सिलेक्शन होईल त्याच्यामध्ये जी काही गुणवत्ता यादी, उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे, आणि त्याचबरोबर गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी, ठीक आहे, 12 उमेदवार घेणार आहे, ठीक आहे. आता टोटल 8 पद आहेत, तर 8 पदांसाठी 96, ठीक आहे, 12×8 96 पदं 96 विद्यार्थ्यांना इथे घेतलं जाणार आहे. आणि कित्येक विद्यार्थ्यांना माहिती देखील नसतं की अशा पद्धतीची भरती निघाली आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला 30 शब्द टायपिंग करायचे आहेत मराठीमध्ये एका मिनटामध्ये, आणि 40 शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत एका मिनटामध्ये, ठीक आहे. आणि संगणकाची बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. यासाठी सर्व मिळून 100 गुण तुम्हाला देण्यात येणार आहे, आणि तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवायचं. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त होणारे डाटा एंट्री ऑपरेटरच्या पदाकरिता निवडीसाठी पात्र. मी का मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही ही तुम्हाला PDF जर हवी असेल तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ही PDF संपूर्ण वाचा. अर्ज सादर करण्याचा कालावधी बघा 22/8 ते 29/8, आणि जर तुम्ही सर्व मागास वर्ग असाल तुम्हाला 250 रुपये, आणि खुला प्रवर्ग असाल तर तुम्हाला 500 रुपये इतकी तुम्हाला ह्याच्यामध्ये फी दिलेली आहे. आणि हे सर्व बघा, मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, तुम्हाला DD भरायचं आहे, सर्व तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. कुणीही कमेंट करू नका की अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कारण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले. एवढं सर्व मी वाचून दाखवत नाही आहे, सर्व तुम्ही बघा. निवड प्रक्रियेमध्ये बघा, मराठी टायपिंगचे 30 शब्द तुम्हाला टाईप करायचे एका मिनटामध्ये, त्यासाठी तुम्हाला 30 गुण दिले जाणार आहे. आणि इंग्रजीचे तुम्हाला 40 शब्द टायपिंग करायचे, त्याचे तुम्हाला 30 गुण दिले जातील. आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा, तुम्हाला तिथे प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाईल, त्याचे 40 गुण, टोटल 100 गुणांची परीक्षा असेल. आणि बघा, अर्जासोबत तुम्हाला ही जी कागदपत्रं आहेत, मी कागदपत्रं वाचून दाखवत नाही, तुम्हाला स्क्रीनवर कागदपत्रं दिसत आहेत, ही कागदपत्रं तुम्हाला त्या अर्जासोबत जॉईन करायची आहे. प्रवेशपत्र बघा, परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र सर्वसाधारण 5 दिवस अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल, ठीक आहे. हे सर्व तुम्ही वाचा, अटी शर्ती सर्व ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, अटी शर्ती तुम्ही सर्व वाचा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि PDF तुम्ही डाउनलोड करा. जिल्हा निवड समिती प्रक्रिया समिती, ठीक आहे मित्रांनो. आणि हा फॉर्म आहे बघा, हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तुमचं इथे मराठीमध्ये सर्व दिलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म आहे. तुमचा दिनांक टाकायचा आहे आणि फोटो, त्याचप्रकारे तुमचं नाव, पिनकोड, मोबाईल नंबर, जन्मतारीख, तुम्ही काय शिकला आहे, हे संपूर्ण माहिती ते टाकायची, तुमची ती सही करायची आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीचा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्ही प्रिंट काढा. ही PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ही PDF तुम्ही डाउनलोड करा, ह्या फॉर्मची प्रिंट काढा आणि तुम्ही अर्ज त्यांना करा, ठीक आहे मित्रांनो. आता अर्ज कसा करायचा, ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही PDF डाउनलोड करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि हा व्हिडिओ नक्की आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.